हे मित्रांनो, कसे आहात? घरी आहात ना? घरीच थांबा. तर मी प्रकाश कोकाटे तुमचं 220 अपकिंग फोटोग्राफी मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे टन 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 टन, कळलंच तुम्हाला. तर आज आपण इथं जवळच एक 1.5-2.1 किलोमीटरच्या अंतरावर एक वाडा आहे. तर त्या वाड्यामध्ये आपण जाणार आहे. सगळ्यांना माहीत असेल वाडा काय असतो. आता आपण सगळे ग्रामीण भागातले, भले आपण सिटी भागातले असलो तरी आपल्याला माहीतच आहे वडा काय असतो. आता ते तिकडच्या टॉपिकमध्ये घुसलं तर आपला व्हिडिओ खूप सारा मोठा होईल. आपल्याला सगळं पाठ्यपुस्तकामध्ये झालेलंच आहे. एकमेकांच्या झरे वगैरे तयार होऊन मग ते एकत्र ते असा असतो वडा. तरी तुम्हाला नसेल माहीत, तुम्ही नेटवर जाऊन बघा बरं का. तर आज आपण तिकडे जाणार आहे. तर आज आपण जाण्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपल्याला तिकडे वाईल्ड फोटोग्राफी करायची आहे. वाईल्ड फोटोग्राफी ऐकतानीच कसं वाटतंय ना, वाईल्ड फोटोग्राफी. तर जाणार आहे आपण. काय एवढं अवघड नाही वाईल्ड, फक्त तो शब्दच जरा अवघड वाटतोय, बाकी काय अवघड नाही त्याच्यात. तर आज आपण जाणार आहे. माझ्यासोबत आज कोणीच नाही तुम्ही सोडून. तुम्ही आपल्यासोबत, मला माहिती आहे तुम्ही आपल्यासोबत नेहमीच असता. तर आपण तिकडे जाणार आहे. आपण वाईल्ड फोटोग्राफीमध्ये आपण पक्ष्यांचे फोटो काढू, किड्यांचे फोटो काढू, आपल्याला जे काय भेटन, स्नेक्स वगैरे काय 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 जे काय भेटन ते आपण फक्त कॅप्चर करत राहायचं. तर ह्या फोटोग्राफीबद्दल सांगायचं झालं तर ह्या फोटोग्राफीला पेशन्स खूप गरजेचे. म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन लागते माणसाचं. म्हणजे एका जागेवर स्टेबल बसणे, नंतर कॅमेरा सेट करणे. सपोज दॅट पुढे पक्षी असला तर त्याच्या मोशन, म्हणजे इकडून हलणार तिकडून डोलणार, इकडून हलणार तिकडून डोलणार, ते कॅप्चर करीत बसणे, त्याची प्रत्येक मोशन कॅप्चर करणे आणि मग नंतर ती तुम्हाला दाखवणे. कळतंय का? मग त्याच्यात एडिटिंग आले सगळे सगळे जो पुढचा भाग आला. तर ती झाली वाईल्ड फोटोग्राफी. मी बघतो, आज ट्राय करतो, म्हणजे लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करतो. कॅमेरा वगैरे राहतोय का, मग कॅमेरा डोतो नंतर शूट वगैरे करतो बघू. पण जाऊया आपण, आपल्याला आज काय काय भेटतंय बघूया. भेटायला तर पाहिजे कारण की पाऊस चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मला वाटतं निघायचं का आता? मग निघू ना, कशाला टाईम करायचा. चला ना, जाऊ ना. चला चला चला, येत आहे ना. चला की मग, चला चला चला, आवरा 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 आवरा, चला चला चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण निघालो. तुम्ही बघू शकता रस्ता कसा काळा गोळाचा रस्ता झालाय. इकडं ग्रामीण ठिकाणी रस्त्याची कामच होती नाही. पॉलिटिशियन्स आले, सगळे पेंचर लोक आहेत, उगाच पैसा घाबरतात. म्हणजे ते आपल्याला त्या पॉलिटिशियन बद्दल बोलायचंच नाही, आपल्या डॉक्यात जात होते पॉलिटिशियन. तर आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. आपण चाललो आहे, लई लई वातावरण लई कडक झालंय. पुढं काका आहेत, बाबा आहेत. चला ओ बाबा, येऊ का? चला 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 काका, चला बाय, भेटू. तर हे सगळे भुजबळ मंडळी होती, तुम्ही बघू शकता. वातावरण तर असं झालंय ना, म्हणजे ते नाही का म्हणती, मोसम असताना कोणी नसताना अशातली अशातली रीत झालेली आहे. तर चाललंय. ही पण सगळे भुजबळांची घरं आहे. इकडं सगळे शेळी पाळले. खारुताई, खारुताई पाळली आत्ता समोरून, गाडीच्या समोरून. आपल्याकडे खारुताईचे फोटो आहेत, तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. ते खारुताईचे फोटो काढणं नाही डिफिकल्ट, पण डिफिकल्ट हे काहीच नसतं. डिफिकल्ट हा शब्दच नाही ऐकायचं कधी. ते सगळं डिफिकल्ट होऊन जाते आयुष्य. तर या 2-1 मीटरच्या अंतरावर राहिले हे. गाडीचा हॉर्न खराब झाला आहे, आम्ही रात्री पळणार आहे हॉर्नला. बघू नीट कर, इंजिनिअरिंगचा काहीतरी फायदा झालाच पाहिजे ना. आणि अशा पद्धतीने आपण पोचलो वाड्यामध्ये. तुम्ही बघू शकता आत्ता हे काम झालंय रस्त्याचं. आता कॅमेरा बंद करतो, दाखवतो तुम्हाला. चला तुम्ही काय काय भेटतो. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहे वाड्यात. तर इकडच्या पाठच्या साईडला वाडा आहे, आपण जाणार आहे आता वाड्यामध्ये. बघू आपल्याला काय काय भेटतंय. इकडच्या साईडने रस्ता आहे जायला. तर चला मित्रांनो बघू, चला.
मित्रांनो, इथं जायला रस्ता आहे, तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडने. तर आपल्याला इथं तारेवर बसलेला खंडा पक्षी दिसतोय. तुम्ही इकडच्या साईडला बघा, तुम्हाला दिसत असेल नसेल, पण तुम्हाला मी फोटो काढून दाखविल स्क्रीनवर. तर चला मित्रांनो, आतमध्ये बघू आपल्याला काय काय भेटतंय. चला जाऊया. तर आता आपण चाललेलो इथं, आपल्याला आवाजच बोलायला लागले. कधीमध्ये तुम्हाला माझा आवाज नाही समजतोय. तर मित्रांनो, मग आपण पलीकडच्या साईडने होतो. आता अलीकडच्या साईडने इथे एक पुढं दगडावर पक्षी झाडावर पडलेल्या झाडावर एक पक्षी बसलेला आहे. तुम्हाला ह्या कॅमेऱ्यात दिसत असेल किंवा नसेल, पण मी फोटो काढला आहे त्याचे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. जर आवाज खूपच कमी येत असेल तर क्षमस्व. इकडं बागा, इकडं कावळ्यासारखं तुम्ही बसतो, त्या त्यांची पण मी फोटो काढला आहे. स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही चेक करा. तर मेसेज दिसत तर तुम्ही इंस्टाग्रामला पण बघू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, चला आपण बघू आपल्याला काय काय भेटतं आज. चला
पब्लिक कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. येता येता भिजलो राव त्याच्यामुळे मला शर्ट कपडे वगैरे बदलायला सांगितले, बदलायला लागली. आईचं मोकार बोलणं खाल्लं मी. चालायचं ह्या बाबतीत. आता वरडणार तर आहेच घरचे, तरी आपल्या घरचे सपोर्ट करतात थोडाफार आपल्याला, ती चांगली गोष्ट आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगणारच आहे. आणि मला पूर्ण खात्री तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. असा सपोर्ट करताय तुम्ही, खूप भारी वाटतंय मला. आणि आपला दरवेळेचा डायलॉग आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे काही मिनटं देत आहेत मला, थँक्यू सो मच मित्रांनो एवढं सपोर्ट करताय त्याच्यासाठी. असंच सपोर्ट करा. आणि अजून तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजे पुढचा ते सांगा. आणि अजून काय बोलणार आहे मी, लय बोर होतंय घरी कोरोनाचं. तरी आपला मध्ये मध्ये मी काहीतरी गॅप काढून कुठेतरी घुसतोय, कुठेतरी जातोय. आणि मला व्हिडिओ आणायचंच आहे तुमच्यासाठी. आणि मला माहिती आहे तुम्ही आपला व्हिडिओ एन्जॉय करीतच असणार आहे, तुम्ही मला खूप साऱ्या कमेंट्स करताय. आणि आपल्या तेवढं इंस्टाग्रामचं पेज फॉलो करा ना, जर तुम्ही केलं नसेल तर तेवढं इंस्टाग्रामचं पेज फॉलो करा. मला सांगा अजून फोटो कसे वाटताय, अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. आणि मला खात्री आहे पूर्ण तुम्ही आपल्या चॅनलला ते सांगायची गरजच नाही, पण तरी सांगतो मी. ती काही साईडला घंटा दिसतीये ना अशी, तुम्ही मंदिरात गेल्यावर ती घंटा वाजवता ना, तेवढी घंटा वाजवा. आणि ते खाली लाल अक्षरात लिहिले सबस्क्राईब म्हणून, तेवढं बटन क्लिक करा. आणि अजून काय, आणि अजून एक हॉटावर आलं म्हणून दिवसेंदिवस कोरोना वाढतोय, पण काही ठिकाणी अनलॉक व्हायला लागले, आपल्या ठिकाणी पण अनलॉक झाले. मी पिंपरीच्या बाहेर राहतोय, म्हणजे इथे जुन्नर, म्हणजे तुम्हाला माहीत आहे जुन्नरच्या पण बाहेर राहतोय. मी आळेफाटा आळेफाट्याच्या इकडे अलीकडे राहतोय, व पिंपळवंडे पिंपळवंडे वडगावच्या सेंटरला राहतोय. इकडे काही कोरोनाचं टेन्शन नाही एवढं, तरी मी आपण सेफ्टी घेत चालला. काय सांगता येतं कधून कुठून काय होऊ शकतं. आणि बस, आणि हसत राहा, कुटुंबाला हसवा मेन ते, नंतर तुम्ही हसणारच आहे, तुमचे मित्र तर असणारच आहे. आणि एवढंच सांगतो, आणि आपल्या देशाला वाचवा एवढं सांगतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.